नवी मुंबईतील नेरूळ येथील स्किन साऊल क्लिनिक मध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जरीना रहमान शाह असे मृत महिलेचे नाव असून मागील 10 वर्षांपासून मृत महिला या क्लिनिक मध्ये काम करत होती। महिलेने 10,000 रुपयांची चोरी केल्याचा आरोप क्लिनिकच्या डॉक्टरांनी करत तिच्या नातेवाईकांना बोलावले होते, मात्र 2 तासांनी कोपरखैरणे येथील खाजगी रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली। मृत महिलेला नेरूळ मधील क्लिनिक मध्येच फाशी देऊन मारून टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी आता केला आहे। जोपर्यंत क्लिनिक मधील डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। मेरे को 11:30 बजे फोन आया भाभी का, 11:30 बजे फोन आया कि 10,000 जल्दी लेके आप जल्दी आओ, मेरे को बहुत तकलीफ हो रही, जल्दी आप पैसा लेके आना मेरे पास। तो मैं क्या हुआ बताए, नहीं बताया। तो मैं मैडम को फोन दे, मैं बात करती हूँ मैडम से। मैंने मैडम से बात किया, क्या हुआ मैडम, वो रो क्यों रही है। तो बोले ने उसने मेरे कल पर्स में से 10,000 चोरी किया है। बोले ठीक है मैडम, जो भी उसने चोरी किया है मैं आके आपका पैसा देती हूँ, आप टेंशन मत दो, जो उसको रो रही है उसको थोड़ा संभाल के लो। तो उसने जल्दी आ मेरे को ऐसा बोला। मैं 11:30 बजे जो निकली, 2 घंटा मैंने उसको फ़ोन लगाया, ना मैडम ने उठाया ना मेरी भाभी ने उठाया। 2 घंटे के बाद फ़ोन आया कि चक्कर आके गिर गई है, बेहोश हो गई और एडमिट किया दवा का। पुलिस आया था वहाँ पे दवाखाने में, कंप्लेंट किया मगर लिया नहीं वो लोग ने हमारा कंप्लेंट, खाली लिखा है नाम के लिए मगर लिया नहीं वो लोग ने। पुलिस वाला कितना भी तुम लोग पेपर बना लो तुम्हारा कुछ होने वाला नहीं, इसका मतलब पुलिस बिक गई वो लोग क्या थे। और उसके बाप का ही दवाखाना है जहाँ लेके मेरी भाभी को एडमिट किया उसने, दुनिया के दवाखाने है मगर उसने 5 मिनट का रास्ता वहाँ नहीं लेके गई, उतना दूर लेके गई। ये महिला तिथ डॉक्टर स्नेह थाड़ानी ही स्किन सोल सेक्टर 4 मध्ये नेरूळ मध्ये हिचा ऑफिस आहे, ऍक्च्युअली क्लिनिक आहे। ही जी मैयत जरीना शाह झाली आहे तिथं कामाला होती, तिथं काम करता करता मॅडम 6 वर्ष काम करते, अचानक यांना फोन येतो की बाबा तुमची जी महिला आहे मैयत जरीना शेख यांनी 10,000 रुपये चोरी केले। ठीक आहे, या लोकांना फोन आला, हे पैसे घेऊन जाण्यासाठी तयार पण झाले, पण एकाएक त्याच्यानंतर यांना 2 तासानंतर कळतं की ती महिला इथं कोपरखैरणामध्ये, बघा नेरूळ कुठे आणि कोपरखैरणा कुठे किती डिस्टन्स, आणि हा हॉस्पिटल डॉक्टर स्नेह थाडानी यांच्या बापाचा आहे, वडिलांचा आहे, याच हॉस्पिटलमध्ये का पाठवलं, हा सगळ्यात मोठा एक क्वेश्चन आहे। दुसरा क्वेश्चन आहे, ते काय बोलतात की बाबा यांचे श्वास चालू होते, अरे श्वास चालू होते तर तुमच्या बाजूला तिथं जवळ सुश्रुष दवाखाना आहे, DY पाटील आहे, तुम्ही तिथे का घेऊन गेले नाही, आणि ही स्वतः डॉक्टर आहे स्नेह थाडानी इथं का आणलं। याच्यानंतर असं कळतं की ती डायरेक्ट मृत झाली, तुम्ही गळ्याला निशान बघणार ना तर असं दाबलेला निशान आहे, आता ते PM रिपोर्टमध्ये पण आपल्याला कळणार। आणि हा प्रकार आहे ना मॅडम, हा पूर्ण एकदम भ्रष्ट तंत्राचा प्रकार झालेला आहे, पोलीस पण काही कारवाई करत नाही आहे। जो आता हे प्रकार घडले की न्याय दिलून न्याय म्हणजे आम्हाला भेटलं पाहिजे, आणि आम्ही असंच लढत राहू जेव्हापर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, आम्ही असंच आंदोलन करू, आम्ही पाहिजे तर कुठल्या वरती ठिकाणी जायचं आम्ही तिथं जाऊ, पण आम्ही न्याय घेऊनच आम्ही इथं थांबणार आहोत, आम्ही बॉडी पण आहे ना, थांबत घेणार नाही।